नमस्कार मंडळी. विनोदाच्या अवकाशातील मजेदार ग्रह ताऱ्यांची सफर घडवायला पुन्हा एकदा आलंय हास्याचं स्पेस शटल, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. तर मंडळी, आता तुमच्या समोर येणार आहे शनीच्या कड्याप्रमाणे केसांचं आवरण स्वतःच्या भोवती घेऊन फिरणारा फिल्टरवाड्याचं वचन गौरव मोरे, झगमगत्या प्रकाशाची हास्य शलाका वनिता खडात, आणि येतो येतो असं म्हणत म्हणत फायनली आज हास्य जत्रेच्या पृष्ठभागावर आदळलेली अश्मी अर्थात चिपळूणचा शत्रुघ्न सिन्हा ओंकार भोजने. ये इकडे. 6 महिने होते तुझ्याकडे ना रे, नवीन काहीच नाही शिकला. सहा महिन्यात तू काय नवीन केलं? हे आलाय तर सगळं करून घे. वांगड्याच्या वांगड्या आहे जाय काय, हे पण घे करून कर ना, घे करून. पुढचं महत्वाचं सगळं बाकी आहे, आता आजारी पडू. आजारी पडू. नाही नाही काय, नाही नाली नाहीये, नाही म्हणली. नाही 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 काय नाही, सांगा बोला ना, काय काय नाहीये. वहिनी, हे तुमचे नवरा हिचा नवरा आहे बायको मी यांची. वहिनी, हे फार काळ आता जगणार नाही. हळूहळू पडा 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 हळू पडा. म्हणजे म्हणजे फार काळ म्हणजे? वहिनी फार फार तर आजचा दिवस. आजचा दिवस एवढं? थांब जरा थांब जरा थांब जरा. अरे थांबशील का 2 मिनिटं? तर थांब ना यार, थांब 2 मिनिटं थांब. डॉक्टर ऐका ना, मला काय झालंय, माझ्या पोटात दुखत होतं, मला गरगरलं म्हणून मी ऍडमिट झालो. दुसरं काय झालंय मला सांगा ना. अजून खूप गंभीर आहे पण नेमकं कोणतं आहे ते कळत नाहीये. लक्षणं तर ॲटिट्यूड मागे घुसलो फोबियाची आहे. पण सोबतच टॅलेंट नसलो फोबियाची पण आहेत. नक्की आजार कोणता आहे ते कळत नाही. वहिनी, आय एम सॉरी, आमच्याकडून फार अपेक्षा ठेवू नका. डॉक्टर 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 एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी. काय झालं नाही तुला, मस्त ठणठणीत आहेस. नाही काय नाही झालं तुला? नाही नाही, ढोपराला थोडी दुखापत झाली आहे आणि इन्फेक्शन झालं होतं. असं तुला वाटतंय, बाकीच्यांना वाटलं पाहिजे ना. उगाच काहीतरी कारण सांगून घरी थांबायचं नाही. काय नाही झालंय, मस्त ठणठणीत आहेस तू. नाही नाही डॉक्टर, खरं सांगतो मला ना सतत भीती वाटते, मनाला घाबरल्यासारखं होतं. म्हणून 6 महिने गावी जाऊन बसायचं नाही, इथे यायचं उत्साही वाटत. एक काम कर, शेजारच्या कुठल्या तरी मुलीसोबत लग्न कर, बरं वाटेल तुला. हा काय झालं नाही, झोप झोप, काय नाही झालं. हा ओके, ठणठणीत आहेस तू. ओके डॉक्टर, मला खरंच मला काय झालं नाही बघा, ठणठणीत आहे मी, मला खरंच काय झालं नाही डॉक्टर. ज्योत विजण्याआधी फडफडते, वाढते, पण शेवटी विजते. पुअर बॉय. तुला काय होतंय गौरव, तुला काय होतं? मला खरंच काय होत नाही, मी एकदम एकदम ओके आहे ग, एकदम ओके मी. शेवटचे क्षण राहिलेत फक्त आपल्याकडे. तुला सांगू या शेवटच्या क्षणात काय करावं असं वाटतं? अगं वहिनी, मी तुला खरं सांगतो, मला खरंच काय झालं नाही ग. मी अगं, मला तर असं वाटतंय मी तर मरणाचा जगीन असं वाटतंय मला. एकदम ठणठणीत आहे मी. डॉक्टरांची ना काहीतरी चूक झाली असणार. नाही तर डॉक्टरांनी बरोबर सांगितलं. काय काय गौरव, काय करायचं आता मला सांग ना, काय करायचं आता? तू गेल्यावर मी काय करणार रे गौरव? मी मला काय झालं नाही तर गौरव, मी एक अबला नारी कुठे जाणार रे गौरव? ऐक ना, तू अबला नाही ग, तबल्या बरोबर डग्गा असतो ना, ती डग्गा नारी आहेस. एक मिनिट. अरे तुला लाज वाटली पाहिजे. काय झालं? तुझी बायको एवढ्या तळमळीने एवढ्या पोट तिडकीने तुझी काळजी करते, तू तिच्यावर असले फालतू जोक करतेस. नाही मी आपलं सहज वरच्याला तोंड दाखवायचंय ना, तो बघणार नाही 100%, पण तुला दाखवायचंय ना.
एक्सक्यूज मी, नाव काय तुमचं? वनिता. वने? वने का वने? मी डायरेक्ट विचारतो. डायरेक्ट विचार. वने चॉईस तुमच्या समोर आहे. म्हणजे एक अनधिकृत बिल्डिंग, वर्षानुवर्षांचे तडे, लीकेज, वर्ड पिंपल घुसले, कुठल्याही क्षणाला ढासळू शकते. आणि एका बाजूला वर्षानुवर्षे दिमाखात उभी राहील अशी अधिकृत बिल्डिंग, सतत लकाकी, पाहता क्षणी प्रेमात पडाल अशी बिल्डिंग. हो वाटणारच ना, 6 महिने बिल्डिंगचं काम चालू होतं. इन्फेक्शन, धुणे, आंघोळ करणे, त्या पिंपळवर जे घुसते बाहेर काढणे, लाद्या फिटिंग करणे, हे सगळं काम चालू होतं. ते चकाकदारच ना. तू मर. मर म्हणजे? तू आजच मर. आजच मर. तू सांग, तुला कुठल्या बिल्डिंग मध्ये राहायला आवडेल? अर्थात चकाकणाऱ्या बिल्डिंग मध्ये राहायला आवडेल मला. ए ह्याच्या नादाला नको लागू, ह्याचं बरं चाललंय. म्हणे एक काम करू, आपण दुसऱ्या डॉक्टरला कन्सल्ट करूया, आपण सेकंड ओनियन घेऊया. सेकंड ओनियन? हा. असली बिल्डिंग कोसळलेलीच बरी. म्हणे ही बिल्डिंग जर स्वतःहून कोसळणार नसेल तर लास्ट मार. कसे कसे दिवस काढलेस तू वने? बघ बघ, नियतीनं तुझ्याबरोबर ना फक्त तुझ्या नशिबाची थट्टा मांडली आहे. बघ आज तुला तुझी नियती तुला पदरात सढळ हाताने देते, दान करते, ते घे. तू गपे. नाही म्हणजे कवरा, आता तू सांग, आपण ज्या इमारतीत राहतो ती इमारत आता काही तासात कोसळणार आहे. हा. आणि आपल्या समोर एक चकाकणारी इमारत आहे, ती मला खुणावते. तर रहिवाशांनी काय करायचं तू सांग ना. तुला कळतं का तू काय बोलते ती? अगं वने, माझ्या पोटात दुखत होतं फक्त, मला चक्कर आलेली, आता मी ओके आहे, मला काही झालेलं नाहीये. जर मी जर मरणार असतो तर मला कळलं असतं मरणार आहे म्हणून. बरोबर आहे, पेशंटला स्वतःहून कळतं की आपण मरणार आहे. म्हणून तर काल नर्स इंजेक्शन घेऊन आली, तो स्वतः ओरडत होता, बर बाप मरतो का काय? मी बोललास की नाही? अरे कोकणातला किडलेला काजू असं बोंडू गुप्ती ना, कळलं का? जास्त बोलू नको, कळलं? 2 मिनिटं जरा गप्पा बस ना. म्हणे तू बोलताना जरा विचार कर, तुझं काय चाललंय डायरेक्ट तू याच्यासोबत? कवऱ्या मी विचार करत नाहीये. मग माझा विचार झालाय कवरे. काय झालाय? नाव काय तुमचं? माझ वंकार. शहराला काय शहर आहे ना सारखं? तू वंकार एवढं एवढं काय ह्याच्या नावात करते ते? मला कळत नाही काय होतंय मला. तुम्ही काय करता? टोल नाक्यावर बोरं विकतो. किती वेगळं आहे. काय वेगळं आहे हे बोरं विकते टोल नाक्यावर? थांब ना प्लीज, मला बोरं खाऊन बिया थुंकायला खूप आवडतात. मला रोज बोरं मिळतील? मिळतील? तू माझ्या आयुष्यात आलीस तर की रोज सुखाची गोड गोड बोरं खायची आणि दुःखाच्या बिया आहेत ना थुंकायच्या. दुसरं माझं का तुकला? माझं तुकला बस, माझं ठरलं. पडेल ते काम करायचं आणि माझ्या बायकोला आनंदी करायचं. चाहे लाख पत्थर जमाना चलाता रहे, पेड वाले तो फल देते रहेंगे. अरे ओव्हर ऍक्टिंगचा टीनू आनंद. अशी सणकण वाजवीन ना, मेरा बाप मर गया, मेरा बाप मर गया, असं करत फिरशील. सॉरी गौऱ्या प्लीज. हा काय झालं? माझ्या फियांसेशी अशा शब्दात बोलायचं नाही. कोणा तुझा फियांसी? काय झालं? नाही नाही बोल, काय झालं? गौऱ्या तो मला आनंदी ठेवेल. तुझं नाव बदलून आनंदी ठेवेल, दुसरं काय करणार नाही. तुझा नवरा आहे गवने, मी आत्ता इथं भेटलाय, मी नवरा आहे तुझा. तू मला आनंदी ठेवलंस? ठेवलंस? साईडला. तुला सांगते ओंकार काय,
हा स्वतः ना मी जेवायला बसल्यावर जेसीबीचा आवाज काढतो. नाही नाही तसं नाही तसं नाही. बघा बघितलं तुला ना मी तुला तुला सोडत नाही मी आता. लाला लाला मेरे बच्चे घर पे भूखे लाला. परिस्थिती काय आहे आणि असली विनोद करतो सिच्युएशन काय आहे म्हणून तुझे सिच्युएशनल स्किट्स पडतात. मला उगाच नाही बोलून घेतलंय. जपान वरून सोनी साहेबांचा फोन आला ओंकार कुठे आहेस म्हटलं पोहोचलो. मला तू आवडलंयस. अयो ए वने मी तू बाजलो बाजलो वने मी जिवंत वने. अयो कुठे राहतोस तू. मरोळ पाइपलाइन. ए मरोळ पाइपलाइन हायचा ऍड्रेस आहे. असू दे तू मेल्यावर तुझा फ्लॅट माझ्याच नावावर होणार आहे. आपण तिथे सुखाने संसार करू. वने मला सांग तुला हनीमूनला कुठे जायचंय. गोवा. काय झालं. हॅलो गोवा. त्याला कसं मारू मी. हॅलो नंबर लाव नंबर. गोवा कोण आहे. तू बाजूला हो ना. नंबर लाव ना. तू बाजूला मला नेटवर्क येत नाही. नेटवर्क येत नाही. हॅलो गोवा मला ते फाईव्ह स्टार हॉटेल आहे ना MSG इंटरनॅशनल 5 दिवसाचं बुकिंग पाहिजे. गोरो विकणारा फाईव्ह स्टार हॉटेल बोलतोय यार. सांग ना ह्याला. हा गाडी पण पाहिजे. कार पाहिजे. कार गार. हा किती. 5,000. नाही नाही कमी करा हो. का कमी करणार नाही पण. नाही ऐका ना. ऐकत नाही. मी बोलते. हॅलो भाऊजी मी मिसेस ओंकार. कधी झालीस. भाऊजी ऐका ना अहो माझं काही पहिलं लग्न नाहीये. थोडस ऍडजस्ट करा ना. काय बोलते कळते का तुला. प्लीज प्लीज आम्ही गाडी. हो आम्ही अहो मागे मी सिंधुदुर्गात आले होते मला माहित आहे. मम्मी कुठं होतो. तू थांब. अरे एक मिनिट थांब. थांब ऐकते. भाऊजी प्लीज 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 एकदा ऍडजस्ट करा प्लीज. गडबड चालली. डॉक्टर डॉक्टर मला चेक कराव. काय झालं. मला सांगा ना मी जगणार आहे की मरणार आहे. एक सेकंड थांब. एकदम काय व्यवस्थित आहे तुम्ही. आज डिस्चार्ज आहे तुम्हाला. काय सांगताय. हा मम्मी मी आज मरणार नाहीये. नाही कोण बोललं तुम्हाला. एक जाडासा डॉक्टर आला होता. तोंडाला मास्क लावला होता त्याने. मला बोलला आज शेवटचा दिवस आहे असं बोलून निघून गेला. झाडा झाडा होता. हा तो डॉक्टर नाही तो पेशंट आहे प्रसाद खांडेकर. हा तो असा इथेच काहीतरी कॅरेक्टर मिळाला ना की घेऊन असं फिरत असतो. काय लक्ष देऊ नको. व्यवस्थित आहे एकदम. डॉक्टर झाड्या खांड्या. मला मारायला नकली डॉक्टर पुन्हा आला. काय आता काय रे तुमचं. मी शब्द दिला हरकत नाही. शब्द दिलास पण काय झालं. हरकत नाही. आपण तिघे एकत्र राहू. मला मला काहीच प्रॉब्लेम नाही तुझा सवता म्हणून राहायला. आता मी सवता तुला कुत्र्यासारखा मारणार आहे.